सैफुल परिसरातील गर्जना चौकात कुत्र्यानं चावा घेतल्यानं 3 वर्षाचा बालक जबर जखमी झालाय. शुक्रवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. सैफुल परिसरातील गर्जना चौक इथं घराबाहेर खेळणाऱ्या श्रेयस धुरणकर याच्या गळ्याला आणि छातीला मोकाट कुत्र्यानं चावा घेतला. वय केवळ 3 वर्षाचं. घराच्या जवळ हा श्रेयस आपल्याच विश्वात होता. एकाएकीच या तान्हुल्यावर भयानक प्रसंग भयंकर संकट ओढावलं. एका कुत्र्यानं हल्ला करून गळ्याला छातीला चावा घेतला. आई वडील तसंच आजूबाजूच्या लोकांनी या कुत्र्यास हुसकावून लावलं. कुत्रं पळून गेलं. इकडं श्रेयसचं रडणं त्याच्या वेदना वाढल्या होत्या. वेळ न घालवता त्याला तातडीनं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. जीव घेण्या संकटातून श्रेयस बचावला. वय अवघं 3 असल्यानं प्रकृतीला धोका उत्पन्न होऊ नये यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत. श्रेयसचे वडील गिरीधर धुरणकर यांनी ओढावलेल्या दुर्धर प्रसंगाची माहिती दिली. घरासमोर खेळत असताना कुत्र्यानं चावा घेतलेला आहे त्याला. तात्काळ तिथून शिवला आणलो. शिवमध्ये आल्यानंतर एक तासभर झाला उपचार अजून चालू झालेला नाही. उपचार अजून चालू झालेले नाही तरी पण कोण दाद घेणार त्याचा जवळ डॉक्टर लोक. तरी किती वर्षाचा मुलगा तुमचा? मुलगा माझा 3 वर्षाचा आहे. किती कुत्रे होते? कुत्रे किती होते? कुत्रे एकच होता. ते खेळता खेळता त्याला चावा घेतलेला आहे. मग तिथनं डायरेक्ट शिवला आणलेलं आहे. मग शिवलमध्ये कोण दाद घ्यायला तयार नाही. तरी असं होऊ नये असं आमची इच्छा आहे. आजोबा धोंडप्पा धुरणकर यांनी श्रेयसला घेऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धाव घेतली होती. भटक्या कुत्र्यानं गळ्याला आणि छातीला चावा घेतल्यानं धुरणकर कुटुंबीय श्रेयसच्या तब्येतीबद्दल चिंताग्रस्त बनले आहेत.